पालक मंडळी आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण बघतो की वेगवेगळे ऋतू आपण नेहमी ऐकत असतो, पण ऋतू म्हणजे नेमकं काय? कधी ऊन असतं तर कधी थंडी, तर कधी धोधो पडणारा पाऊस, तर कधी रिमझिम पडणारा पाऊस. या वातावरणालाच, या वातावरणातल्या बदलांनाच आपण ऋतू असं नाव दिलेलं आहे. तर आज आपण अशाच एका ऋतूची, म्हणजेच हिवाळा ऋतूची माहिती बघणार आहोत. तर या हिवाळा कवितेत कवी अनंत कांबळे यांनी विविध होणारे बदल कसे घडून येतात, माणसालाच नाही तर पशुपक्ष्यांना सुद्धा हा हिवाळा किती आल्हाददायक असतो, निसर्गात होणारे वेगवेगळे बदल, फळा फुलं असे हे जे काही बदल आहेत, हे कवितेत अत्यंत चपखलपणे या कवींनी मांडले आहेत. तर मग चला शिकूया आपण आज हिवाळा कविता.